नमस्कार, मी 24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत, मी शैला। बघूयात मराठी बुलेटिनमध्ये कुठल्या बातम्या असणार आहेत खास। औरंगाबाद शहरातील सिडगोतील N1 परिसरातील उद्यानात मंगळवारी सकाळी 6:30 सुमारास बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली होती, परंतु विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचत 6 तासांनी बिबट्याला चेरबंद केलाय। मंगळवारी सकाळी N1 परिसरात बिबट्याची माहिती कळताच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचून योग्य सापळ्याची आखणी केली। काळा गणपती मंदिराच्या बाजूला असलेल्या पडक्या घरात बिबट्या घुसला होता, त्यानंतर त्या पडक्या घरात चहूबाजूंनी जाळी अंथरून बिबट्याला भुलीचे इंजेक्शन मारून त्याला जेरबंद करण्यात आले। V24 तास करिता विशाल त्रिभुवन, औरंगाबाद। सावनेर शहरातील अवैध कॅसिनो सेंटरची बातमी V24 तासवर लावून धरत गोरगरिबांच्या हक्काकरिता पुढाकार घेऊन प्रखरतेने बातम्या प्रकाशित करणारे वरिष्ठ पत्रकार किशोर ढुंडेले यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। युवक काँग्रेसचे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे महासचिव इम्रान शाह तसेच कार्यकर्ता आणि युवक मंडळींनी किशोर ढुंडेले यांच्या प्रतिष्ठानावर पोहोचून शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर आळा बसविण्यात मदत केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले। विदत असो की सावनेर शहरात जोमाने फोफावत असलेल्या अवैध कॅसिनो सेंटरच्या बातम्या V24 तासवर प्रखरतेने प्रकाशित केल्याची दखल घेत पोलिसांनी धाडसत्र सुरू केल्याने कॅसिनो सेंटर संचालकाचे धाबे दणाणले, त्यामुळे अधिकतर कॅसिनो संचालक भूमिगत झाले आणि मागील 8 दिवसापासून शहरातील कॅसिनो सेंटर बंद असल्याने पीडित गोरगरीब परिवारासह युवा आणि विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळाला, त्यामुळे त्यांच्या परिवारासह शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि सदर कॅसिनो सेंटर भविष्यात कधीही सुरू होऊ नये अशी मागणी पीडित परिवारातून आता होत आहे। V24 तास करिता किशोर ढुंडेले, सावनेर। हैदराबाद तेलंगणामधील झालेल्या डॉक्टर प्रियंका रेड्डीवर अमानुष अत्याचार आणि हत्याकांड या घटनेचा अभावी चंद्रपूर महानगरतर्फे जाहीर निषेध करण्यात आलाय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आहे। अभाविप गेल्या कित्येक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रासोबतच देशहितासाठी आणि देशविरोधी होणाऱ्या बाबींवर तसेच समाजाला दूषित करणाऱ्या वाईट विचारधारेचा नेहमीच पुढे येऊन विरोध करीत आहे। अशाच प्रकारे हैदराबाद तेलंगणा येथे स्वर्गीय डॉक्टर प्रियंका रेड्डी या तरुणीवर अमानुषपणे झालेल्या सामूहिक अत्याचार आणि तरुणीची निर्घृण हत्या प्रकरण आणि अशा समाजाला काळीमा फासणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध गांधी चौक चंद्रपूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर महानगराच्या वतीने करण्यात आला। तसेच या निंदनीय घटनेच्या आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी अभाविपने सरकारकडे केली आहे। यावेळी नगरमंत्री शुभम निंबाडकर सह अनेक कार्यकर्ता तसेच विद्यार्थी उपस्थित होते। V24 तास करिता आकाश नामेवार, चंद्रपूर। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा जुनी वस्ती येथे स्वस्त धान्याचे दुकान सुरू करण्याची मागणी पहल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे। बडनेरा येथील जुनी वस्ती येथे 10 ते 12 हजार लोक राहतात। सर्व नागरिक मोलमजुरी करतात, मात्र त्या लोकवस्तीत अजूनपर्यंत स्वस्त धान्याचे दुकान नसल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे। त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर पहल फाउंडेशन आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। बडनेरा जुनी वस्ती, चमणनगर, अलमासनगर येथे त्वरित दुकान उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बिना हक पहल फाउंडेशनच्या वतीने जुनी वस्तीत आम्ही एनजीओ फॉर्म केला आहे आणि जुनी वस्तीत इतके प्रॉब्लेम्स आहे, जेवढे जे जे समस्या आहेत त्यासाठी डील करण्यासाठी आम्ही एक पहल फाउंडेशन म्हणून एक एनजीओ फॉर्म केला आहे आणि त्या अंतर्गत आज पहिल्यांदा पहिला उपक्रम म्हणून आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी श्री पवार साहेबांना एक कंट्रोल साठी एक निवेदन दिलं आहे, कारण आमच्या इथे जवळपास 11 हजाराची मुस्लिम पॉप्युलेशन आहे पण आमच्या एरियामध्ये एकही कंट्रोल नाही, स्वस्त धान्याचं दुकान नाही, जेणेकरून आमच्या लोकांना खूप प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यात कोणी काही पुढाकार घेतला नाही, म्हणून समस्त पहल फाउंडेशनचे जवळपास 300 मेंबर्स आणि त्याच्या व्यतिरिक्त जुनी वस्तीतले जेवढे मेंबर्स आहे सगळ्यांचं यासाठी मला समर्थन आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज या निवेदन द्यायला आलो आहे आणि होप की पवारसाहेबांचा खूप पॉझिटिव्ह रिॲक्शन आहे आणि लवकरात लवकर आम्हाला अपेक्षा आहे की सर आमच्यासाठी तेवढा आमची जी विनंती आहे ते मान्य करतील आणि आम्हाला ते करून देतील आमच्यासाठी, समस्त नागरिकांसाठी, सो दॅट त्यांना स्वस्त धान्याचा जे ज्याचा जो त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळेल। V24 तास करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती। अट्टल मोबाईल चोराला मुद्देमालासह वाशिम पोलिसांनी कारवाई करत अटक केले।
त्याच्याकडून पोलिसांनी 6 मोबाईल आणि एक नवीन स्कूटी ताब्यात घेतली असून असा 89,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वाशिम जिल्ह्यात मोबाईल आणि मोटार वाहनाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी विशेष मोहीम सुरू केली असून आज वाशिम शहर पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी शहर पोलीस स्थानकाच्या ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी गुप्त माहितीवरून कारवाई केली असता शहरातील काळे फाईल्स भागातील महादेव लोखंडे या अटल चोराला 6 मोबाईल सह एक नवीन स्कूटी ताब्यात घेतली असून 80,000 मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 22/10/19 रोजी वाशिममधून एक स्कूटी चोरी केल्याची फिर्याद आपल्याकडे आलेली होती. त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला होता पोलीस स्टेशनला. त्या गुन्ह्याच्या तपासातच आपण संशयित आरोपी महादेव रामभाऊ लोखंडे राहणार काळे फाईल याला अटक केली आणि त्याचा 2 दिवसाचा PCR घेतला. सदर आरोपीकडनं ती गाडी आपण जप्त केलेली आहे. तसंच त्याने 6 मोबाईलही आपल्याला गुन्ह्यातले दिलेले आहेत. तर त्या गुन्ह्याचा आपल्याला अजून तपास करायचा आहे की ते 6 मोबाईल त्याने कुठून आणले, कोणाकडनं घेतले आहेत आणि अजून इतर काही गाड्या चोरीला गेल्या आहे का म्हणून आपण तपास करत आहोत. तर आजपर्यंत विद्यमान कोर्टाने 2 दिवस PCR त्याचा दिला होता. आज रोजी PCR संपला आहे, परंतु आपण परत त्याचा PCR साठी आज रवाना करतोय. अजून पुढील गुन्ह्याचा तपास सुरू आहे. 24 तास करिता गोपाल व्यास वाशिम. तर मराठी बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा 24 तास. नमस्कार. नवरात्री, दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुमित मोटर्स घेऊन येत आहेत आपे महोत्सव. आपे गाडी खरेदी करा आणि मिळवा 25 ग्राम चांदीचा सिक्का. योजना मर्यादित कालावधी करिता. एक्सचेंज सुविधा उपलब्ध. फायनान्स उपलब्ध. आमचा पत्ता: सुमित मोटर्स, प्लॉट नंबर 29, त्रिवेदी लेआउट, टाकली सीम, हिन्ना रोड, नागपूर. बघत रहा 24 तास आवाज जनसामान्याचा.